एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है। ज्यावेळी काँग्रेस ने तेलंगणा मध्ये 12,400 कोटी अडाणी बरोबर ऍग्रीमेंट केलं, तर राहुल गांधी हे अडाणी कोणाचे होते? जे राजस्थानने 46,000 कोटी रुपयाचा सोलर प्रोजेक्ट अडाणी बरोबर केला, तर गेहलोत कोणाचे, अडाणी कोणाचे? 16,000 हेक्टर जमीन अडाणीला गेहलोतनी दिली, तर ते अडाणी कोणाचे होते? गेहलोत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, ते कोणाचे होते? त्यामुळे या सगळ्या फॅक्ट्सवर ना कुठेतरी माननीय पंतप्रधानांनी एक आहे तो सेफ आहे ही घोषणा देताना राहुल गांधींनी जातीय सर्वेक्षणाची मागणी करून जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी, ओबीसी समाजाला एकूण जर आरक्षण 29% असेल तर त्यात माळी समाज 2.5% असेल तर त्याला 2.5% आरक्षण मिळणार, धनगर समाज 1.25% किंवा 2.25% किंवा त्याला तेवढंच आरक्षण मिळणार, असं प्रत्येक जातीला पूर्ण 29% न देता त्या त्याप्रमाणे देण्याची मानसिकता काँग्रेसची आहे, त्यामुळे त्यांना जातीय सर्वेक्षण हवंय। हे जाती जाती विभागू नका, एक है तो सेफ है, हे त्यातलं आहे। जम्मू काश्मीर मध्ये एक राहिले असते तर काश्मीरी पंडित सेफ राहिले असते, तिथलं वास्तव आपल्याला माहिती आहे। अशी देशभरातली अनेक उदाहरणं ही देता येतील, त्यामुळे एक है तो सेफ है हा नारा पॉझिटिव्ह आहे आणि तो पॉझिटिव्हलीच राहुल गांधींनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। धारावीची जमीन अडाणीला देणार, आता कोणीही साधी सरकारी पत्रक वाचलं तर हे अडाणीला ती जमीन जाणार नाही, ती महाराष्ट्र शासनाच्याच ताब्यात राहणार, त्याच्यावर विकसित करण्याचं काम ज्याला टेंडर मिळतं त्याला मिळणार। याच्यामध्ये मूळ हे सगळं निविदा टेंडर जे बनवलं ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांची लोक होती, त्यावेळी हे टेंडर केलं। त्या टेंडर मध्ये एक कंपनी अडाणी यांची होती, दुसरी एक सेकलिंग होती अबुधाबीची, कोणा शेखची, आणि त्यानंतर रेल्वेने ज्या जमिनी दिल्या त्यामुळे टेंडरच्या काही अटींच्या बाबत बदल करून जो टेंडर केलं गेलं त्याच्यामध्ये ज्यांना टेंडर मिळालं ते या सरकारने देण्याचं काम केलं। मुळात जे जे लोक धारावीमध्ये राहतात त्या सर्वांना घर मिळणार, जे धारावीमध्ये फर्स्ट फ्लोरला राहतात आणि ते त्या पद्धतीने अधिकृत नाहीत त्यांना सुद्धा घर देण्याची व्यवस्था या निविदेमध्ये आहे।